तर आमची एक विनंती दाऊदपूरतर्फे एक आम्ही मागतो की आमच्या नदीतून पाणी 1.5 किलोमीटर लांब चाललंय, 3-3 किलोमीटर नदीचं खोलीकरण पूर्णपणे होव या दाऊदपूर शिवारातलं पंचनामा करायला सांगितलं, आपण आवर्जून वेगळी मदत करू. असं म्हणजे गाव येणार नाही दिवस, आमची नदी खोलीकरण रुंदीकरण थोडं केलं तर आम्हाला दिवस येणार नाहीत. पाऊसही होणारच आहे, निसर्ग हा पडणारच आहे. बरोबर आहे, त्या पद्धतीने हो अशी आमची नम्र विनंती आहे. इरलेच खोलीकरण झाल्यामुळं बरंच क्षेत्र वाचलंय, थोडंच झालंय इरलेचं खोलीकरण जलसंदर्भाचं काम, त्याच्यामुळे बरंच क्षेत्र वाचलंय. नाहीतर ह्याच्यापेक्षा गावात आलंय त्यापेक्षा जास्त येत होत आणि गावात सगळं गुजत होत. खोलीकरण हा उपयोग झालाय आमच्या गावात आणि बरं गाव. जलयुक्त शिवारच्या अंतर्गत आपण खोलीकरण केलंय, त्याच्यामुळे ते बरंच वाचलंय गाव, अर्ध वाचलंय. 50% पाणी नदीत राहतंय, नाहीतर अजून गावात जात होत. आणि आता आपण लोकांनी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली, आपल्या काळामध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपण नदीचं खोलीकरण रुंदीकरण करत होतो. आज आपण ज्या प्रकारे सांगितलं की हे काही प्रमाणात केल्यामुळे आपल्या शेतात थोड्या बहुत काही लोकांच्या वाचल्या आणि हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. मला असं वाटतं की या सरकारने जलयुक्त शिवार सारखी योजना बंद केल्यामुळे खोलीकरण आणि रुंदीकरण बंद झालं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे पाणी या ठिकाणी साठतंय. आम्ही एवढंच सांगायला आलो आहे की आपला प्रश्न हा जोपर्यंत सरकार सोडवत नाही, आमची सरकारला मागणी आहे की तात्काळ मदत केली पाहिजे, सरसकट मदत केली पाहिजे, थेट मदत आणि विम्याची मदत दोन्ही मदत केली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दसऱ्यापूर्वी सरकारने पैसा जमा करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि याकरता आम्ही हे ठरवलंय जोपर्यंत सरकार शेतकऱ्याला मदत करत नाही तोपर्यंत आम्ही या सरकारला झोपू देणार नाही. राणादादांनी आपल्या जिल्ह्यामध्ये मंत्र्यांना जिल्हाबंदी केली आहे आणि आम्ही देखील सरकारला या ठिकाणी जागा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो सरकार जोपर्यंत आपल्याला मदत करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी आंदोलन करत राहील आणि सरकारला आपल्याला मदत द्यायला बाध्य करू. आणि त्यासोबत रुंदीकरण खोलीकरणाचं काम देखील सरकारने सुरू केलं पाहिजे हाही प्रयत्न येत्या काळामध्ये आम्ही करू, एवढंच आपल्याला आश्वस्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.